कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे संपन्न होण्याकरिता परमेश्वराचे आशीर्वाद घेणे ही आपली संस्कृती आहे. त्यासाठी पूजा अनुष्ठान पारायणे अशा विविध प्रकारच्या पूजा संपन्न केले जातात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर मंदिर अतिप्राचीन. श्री ज्योतिर्लिंगाचे देखभाल संवर्धन करण्यासाठी व मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी दिनांक 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत पूर्णपणे 8 दिवस बंद ठेवण्यात आले आहे. सदरचे संवर्धनाचे काम त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व भारतीय पुरातत्व खात्यामार्फत करण्यात येत आहे. सदरचे काम निर्विघ्नपणे होण्याकरता दिनांक 7 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या वतीने नगरीतील सर्व पुरोहितांनी मिळून विविध मंदिरांमध्ये अनुष्ठान संपन्न केले. पेशवेकालीन बल्लाळेश्वर गणपतीला अभिषेक, आदि माया पार्वती स्वरूप श्री नीलांबिका देवीला नवचंडी याग, तसेच श्री त्रिसंधेश्वर क्षेत्रपाल येथे महारुद्र व महामृत्युंजय जप आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महारुद्र अनुष्ठान निमित्ताने वेदमाता गायत्री देवी मंदिराजवळ श्री त्रिसंधेश्वर मंदिरात श्री गणपती पूजन, श्री वरुण पूजन, पुण्याह वाचन, सलंपपूर्ती करून महारुद्र अनुष्ठानाला सुरुवात करण्यात आली. दुपारी 1 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अनुष्ठान संपन्न करण्यात आले. गावातील सर्व शाखीय पुरोहितांनी येथे येऊन आपली सेवा भगवान त्र्यंबक राजाचे चरणी अर्पित केली. सायंकाळच्या सुमारास श्री त्रिसंधेश्वर महादेवाचे पिंडीवर सप्तधान्य पूजा संपन्न करण्यात आली. महानैवेद्य अर्पण करून आरती करण्यात आली. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष वेदमूर्ती मनोज थेटे यांच्यासह संघाचे पदाधिकारी, गावातील समस्त पुरोहित मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंसन्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.